बातमी पत्रात मी बोलणी मालोकरे आपलं स्वागत करते. मी मोहसिन अहमद खान. बातमीपत्राची सुरुवात करूया सुपर फास्ट बातम्यांनी. देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीसीच्या विरोधात भाजपाने रविवारी परभणीत नोटीसची होळी करून केला निषेध. आघाडी सरकार विरोधात केली घोषणाबाजी. सलग तिसऱ्या दिवशीही परभणीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. आता जिल्ह्यात फक्त 4 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परभणीच्या एलसीबीच्या पथकाने घातक शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना चोरीच्या माल विकताना घेतले ताब्यात. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेराव व त्यांच्या टीमची कारवाई. शहर वाहतूक शाखेच्या तपासणीत पोलीस स्टेशन नवा मोंढा आष्टी पालक येथून चोरीस गेलेल्या 3 चोरीच्या मोटरसायकली सापडल्या. परभणी तालुक्यात पोखळी व सिंगणापूर शिवारात जुगार अड्ड्यावर सुरू आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल. केके व देवा नावाचे इसम चालवत आहेत या परिसरात जागा बदलून जुगार अड्डा. पोलिसांचे दुर्लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी आज दिल्लीला पोहोचले. आगामी जिल्हा परिषद नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकी संदर्भात होणार चर्चा. आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीच्या दहशतवाद विरोधी पथकाने सेलू येथील शिवाजीनगर भागात एका घरावर आज रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास छापा टाकून 76 किलो 200 ग्राम गांजा व 2 मोबाईल जप्त केले आहेत ज्याची किंमत 7,89,200 रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या शेख अकबर शेख रजा वय 21 वर्ष व अक्रम आयुब पठाण वय 21 वर्ष या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी परतूर येथील जावेद बागवान राहणार यांच्याकडून हा गांजा आणल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात जमादार भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक खुले पाटील, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर जी गाडेवाड, नायब तहसीलदार प्रशांत धारकर, जमादार जावेद खान, सुनील राठोड, रामकिशन काळे, अरुण कांबळे, अजहर पटेल, एस एम राठोड यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवार करीत आहेत. भारतीय जनता पक्षास सत्तेची मोठी लालसा आहे, त्यामुळेच ते सत्तेकरिता विविध प्रयोग करू लागले आहेत. भगव्यांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची शुद्ध फसवणूक करत आहेत असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. धम्मचक्र प्रेरणा अभियानांतर्गत व्हिएतनाम येथील पंचधातूच्या 350 बुद्ध मूर्तीचे वितरण शनिवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे राजेश लोटिया, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वडपुरकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला बिटेकर, महापौर अनिता सोनकांबळे, माजी खासदार ऍडव्होकेट तुकाराम पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार तसेच भदंत उपगुप्त महास्थगीर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक तथा अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हंबी अत्यंबिले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी पुढे बोलताना सांगितले की 5 राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्तेकरिता विविध पद्धती अवलंबली आहेत. विशेषतः सत्तेकरिता भगव्याचा मुक्त वापर केला. भगव्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची शुद्ध फसवणूक करण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्तेची लालसा असणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी भगवी वस्त्रे प्रदान करून समाज हितासाठी अहिंसेचा मार्ग पत्करला असे नमूद करतेवेळी पटोले यांनी सध्या देशात भाजपने याच भगव्याच्या माध्यमातून शुद्ध फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याचा आरोप केला. यावेळी आयोजक तथा काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिले यांनी काँग्रेस हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष असल्याचे या प्रसंगी सांगितले.
सुनील तुरुकमाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सिद्धार्थ हत्यामोरे यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाच्या मागील भूमिका विशद केली। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता राज्यातून 4 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्ली हायकमांडकडे बाळासाहेब थोरात यांनी दाखल केली आहे। त्यात परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेचे आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचे सुद्धा नाव आहे। त्यामुळे आता हायकमांड कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित शिक्षण परिषद व हिरकणी पुरस्कार तथा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज शिवाजी विधी महाविद्यालय येथे संपन्न झाला। या कार्यक्रमात इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत पोकाटे यांचे महिलांच्या प्रेरणादायी इतिहास या विषयावर व्याख्यान सुद्धा संपन्न झाले। या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे, कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, डॉक्टर समप्रिया राहुल पाटील, शिक्षण सभापती अंजली आनेराव यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात मराठा सेवा संघ परिमळीचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण अधिकारी विठ्ठल मुसारे, सेवानिवृत्त वन अधिकारी कामाजी पवार, ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ध्यानंद जाधव, पंडित दाभाडे, बाळासाहेब उघडे, गोविंद गुट्टे, अब्दुल माजिद, नामदेव राऊत, नागनाथ पांचाळ आदींची उपस्थिती होती। कोरोनाच्या संकटानंतर व मागील काळातील लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडलेले आहे। या परिस्थितीनंतर सर्व बाबींचा विचार करून प्रत्येकाने आपल्या मुलांचे लग्न साध्या पद्धतीने करावेत, ज्यामुळे मुलींच्या वडिलांना कमी अडचणींचा सामना करावा लागेल असे मत मौलाना नसरुल्ला रेहमानी यांनी व्यक्त केले। मानवत येथील बेलदार फंक्शन हॉल येथे शनिवार 12 मार्च रोजी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना नसरुल्ला रेहमानी, मौलाना सलीम, मौलाना सुलतान, मौलाना मुजाहिद आदींची उपस्थिती होती। पुढे बोलताना मौलाना नसरुल्ला म्हणाले की मोहम्मद पैगंबर यांना आयडियल बनवून त्यांचे आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावेत। तसेच पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे, आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष द्यावे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मुजाहिद यांनी केले तर आभार मौलाना मुजाहिद यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौलाना असलम, हाफेज अकबर, हाफेज अय्याज, हाफेज अनिस, माजी नगरसेवक नियामत खान, शेख मुस्ताक, नजात पठाण, सलीम नूर कुरेशी, रफीक कुरेशी, बिलाल मिलन, सय्यद जमील, हबीब भडके, शगीर खान, असद खान, अहमद, सय्यद समीर, रशीद बेग, रफीक बागवान यांनी परिश्रम घेतले। मेमन जमातच्या महिला वीकच्या वतीने परभणी शहरातील वकील कॉलनी येथे हाजी मोहम्मद अशरफ पाडेला फंक्शन हॉल मध्ये 13 मार्च ते 17 मार्च पर्यंत भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। ही प्रदर्शनी फक्त महिलांसाठी असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनीत ज्वेलरी, कॉस्मेटिक, ड्रेस मटेरियल, घरगुती सामान, मसाले, खाद्यपदार्थ, कपडे, साडी, शरबत, लेडीज पर्स, लहान मुलांचे कपडे व अन्य महिला उपयोगी व संसार उपयोगी साहित्य योग्य दरात एका छतखाली उपलब्ध आहे। महिलांना त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या साहित्यांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मेमन जमातच्या वतीने ही प्रदर्शनी दर वर्षाला आयोजित करण्यात येते। या प्रदर्शनीस महिलांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे। येथे खरेदीसाठी महिलांची मोठी रेल चेल पाहावयास मिळत आहे। या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक गुलाम मोहम्मद मिट्टू, उद्योजक अफजल सेठ पाडेला, समाजसेवक मोसा नागानी व मेमन जमातच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। परभणी शहरातील वकील कॉलनी परिसरात असलेल्या पाडेला फंक्शन हॉलमध्ये आज आपण आलेलो आहोत। येथे मेमन जमातच्या महिला विंगतर्फे एका महिलांसाठी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता स्टॉलवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत। येथे याच प्रदर्शनीमध्ये एक महिला आहेत ज्यांनी आपलं स्टॉल लावलेलं आहेत, आपण त्यांना विचारूया। मंदाकिनी कृष्णा भोसले, मी ओरिफ्लेम डायरेक्टर आहे।
महिला दिनानिमित्त पाडेला फंक्शन हॉलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्टॉलची आयोजन केलेले आहे. आपण किती वर्षापासून येत आहेत? मी 4 वर्ष झालं स्टॉल लावतीये. कसा आहे रिस्पॉन्स महिलांचा? रिस्पॉन्स खूप छान आहे, भरभरून रिस्पॉन्स आहे. कारण हे महिलांसाठी खुलं व्यासपीठ आहे. ज्या घरगुती महिला आहेत या स्टॉल निमित्ताने त्यांना बिझनेस करण्यासाठी त्यांना म्हणजे प्रोत्साहन मिळते. तर प्रत्येक घरगुती महिलांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी बिझनेस हा केलाच पाहिजे, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल व त्यांचा आयडी होईलच. आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.